हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सुनास किचन। आज मी बनवणार आहे मालपोहा। मालपोहा बनवण्यासाठी पाहूयात साहित्य। मालपोहा बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतले आहेत। इथे घेतलं आहे थंड दूध घेतलं आहे। अर्धा ग्लास आपल्याला वॉटर घ्यायचं आहे आणि 1 वाटी साखर। पहिल्यांदा आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला पातळ ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये एक एक सुद्धा गव्हाची गुठली नाही तयार झाली पाहिजे। आपल्याला यामध्ये साखर सुद्धा ऍड करायची आहे। नंतर उरलेला दूध ऍड करायचं। आपल्याला याचं व्यवस्थित पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे। मी स्मूथ असा बॅटर तयार करून घेतला आहे। आपल्याला ह्यामध्ये साखर विरघळण्यासाठी 10 मिनिटं आपल्याला हा मिश्रण असंच रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागणार आहे। आपल्याला असंच पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे। मालपोहे बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला ऑइल ऍड करायचं आहे। ऑइल गरम होताच जो आपण मिश्रण बनवला आहे तो आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचा आहे। मी इथे स्मॉल साईज मालपोहे बनवले आहेत। तुम्ही लार्ज सुद्धा बनवू शकता। व्यवस्थित आपल्याला यांना मालपोह्यांना दोन्ही साईडनी शिजवून घ्यायचं आहे। सतत आपल्याला चेक करत राहायचं आहे। मालपोह्यांना जास्त आपल्याला
फ्राय करून नाही घ्यायचंय. नॉर्मली आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये तेलामध्ये त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट आपले मालपोहे डन झाले आहेत. आपल्याला हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आपले मालपोहे बनून रेडी झाले आहेत. थँक्यू फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.